तो काटा में वाची कविता बगा पाया मंदी साल तोगा सखे बोरा टीचा काटा पाया मंदी साल तोगा सखे बोरा टीचा काटा तुया पाया तली सल त्यात महानी मावाटा अर्धांगी ने वाटून घेतलं पाहिजे. एका कार्यक्रमामध्ये ही कविता सादर करताना ती एक ताई माझ्याकडे अशा एकदम गंभीर आणि रागानं बघत होत्या. म्हणलं काही ताई काही चुकलं का? ते म्हणे नाही म्हणे तुम्ही कविता म्हणा मला तुमचं तोंड माझ्या सासू सारखं दिसाले. मनाची काय पाया मंदी साल तोगा सखे बोराटीचा काटा तुह्या पाया तली सल त्यात महानी मावाटा पाय नाजूक साजूक म्हणाले बाबू त्याच झाले. पाय नाजूक साजूक राणी काप साच्या वाणी तुह्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी काट्यानेच काटा काढू काट्यानेच काटा काढला पाहिजे असं म्हणतात ना. काट्यानेच काटा काढू जरा होईल गईजा राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा अशी लंगडू नकोस चित्र बघा जस्टी मॅजिन अशी लंगडू नकोस घडी भर बस राणी मुच कुणी काट्यान ग मुचकुनी म्हणजे शेंडा मुच कुणी काट्यान ग झाली गाजराच्या वाणी तुहा मखमाली पाय सुरुवातीला असं वाटतं नंतर दगडाचे होत तुहा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा काटा काढण्याची पद्धत ही आमच्याकडे असा काढता हा चांगली गोष्ट नाही अनुभव अनुभवे प्रकट व्हावे शब्दांचे गौरव कामा नाही तुकाराम महाराजांनी लिहून ठेवत तुहा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा थुक्का लावतो बोटान पाय करतो साजरा नको आईचा गजर काटा काढताना ऐक मेले अरे बापरे आपल्याला वाटते जाती काय आपलं नशीब तेवढं चांगलं नसत नको आईचा गजर आई तूही माहेरात सखे शेजारी पाजारी गळच बघतात ही नाजूक गोष्ट कळायची सखे शेजारी पाजारी गळच बघतात बघ निघाला ग काटा धरतळ हातामंदी काटा मोडणारी आणि काटा काढणारी ही शेवटची पिढी आहे. यानंतर कुणाला काटा मोडणारे नाही आणि काटा काढणारे कारण त्यांना माहीतच नाही काटा मोडल्यावर काटा कसा काढायचा ते डायरेक्ट डॉक्टरकडे. पण हा लहानपणी खेळलेला खेळ आहे या माणसानं हा खेळ खेळलेला आहे. काटा काढल्यानंतर तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कारण त्याच्याकडे आठवणीची शिदोरी आहे. आणि ज्या माणसानं काटा मोडूनही हा खेळ खेळला नसेल त्याच्यासारखा दळभद्री माणूस या पृथ्वी तलावर दुसरा कोणीच नाही. त्याला चार मजली इमारतीवर घेऊन जा मुंडक्यावर सोडून द्या नाही गेला तर परत घेऊन जा जगतो कशाला खाला कारण भुईला भर बघा बघ निघाला ग काटा धरतळ हातामंदी बघ निघाला ग काटा धरतळ हातामंदी पापनीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी पापनीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी बघ मुच कुणी काटा केलं दोघाला बेजार बघ मुच कुणी काटा केलं दोघाला बेजार
रोज मोडावेत तुला रोज मोडावेत तुला काटे हजार हजार तुग नाजूक हरणी लेकी बळी माहेरला आल्या आज्या पंजे आज्या जुन्या बाया असतात त्या अशी मया करतात ना अशी बोट मोडतात लग्नानंतर लक्षात आलं की आपल्यावर मोडलेली असतात तुम्ही अनुभव चित्र बघा तुम्ही तुमचं चित्र बघा माझं चित्र नका बघू तुम्ही लगेच लक्षात येऊन जाईल आणि त्याचं बोलणं तुम्ही भारी असते मो छकुल मो सोन मो पिल्लू त्याला काय माहित आहे हा आतंकवादी आतंकवादी कारवाया करून आलेला आहे सहन तर आपल्याला करावं लागते ए गुलमंडीमध्ये औरंगाबादला साहेब माझा मित्र बायकोचा हात हातात घेऊन असा मार्केटमध्ये फिरत होता ते बघितलं माझ्या डोळ्यात असं टचकरी पाणी आलं मी म्हणलं अबे एवढे वर्ष झाले तुला लग्न होऊन अजूनही बायकोचा हात हातात घेऊन मार्केटमध्ये फिरतोस तसं नाही येड्या हात सोडला की दुकानात घुसते म्हणे त्या दिवशी ते कळालं मला लग्नाच्या अगोदर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे प्रेम आणि लग्नानंतर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे आत्मसुरक्षा पॉकेट सांभाळलं पाहिजे बघा तू का नाजूक हरणी देतो बिब्याचा फणका काटा काढल्यानंतर आमच्याकडे बिब्बा पळवला जातो काही ठिकाणी मीठ पळवलं जातं गुळ पळवला जातो त्याला फणका म्हणतात आमच्याकडे तू का नाजूक हरणी देतो बिब्याचा फणका दृष्ट लागणार नाही नाही खुरुपाचा धोका आणि शेवट आहे जरा जपूनच चालावं जरा जपूनच चालावं बऱ्यान सतात वाटा वाटा का बऱ्या नाही भाऊ भैया दादा हे जिवाळ्याचे मायेचे आधाराचे शब्द होते आधाराचे नाते होते आज भाऊ दहशतीत बदलला दादा दहशतीत बदलला भाई पण दहशतीत बदलला माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे या शब्दांची ओरिजिनल नाळ जी आहे ती नाळ तुटू देऊ नका म्हणजे सगळ्या वाट्या चांगले राहतील जरा जपूना चालाव बऱ्यान सतात वाटा बाई टप्पून असतो वाट वाटवर